नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी अर्थात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल 50925 ते 96765 दरम्यान मिळत आहे. सॅलरी तुमची टॉपची राहणार आहे. स्टार्टिंग सॅलरी तुमची पर मंथ 88,000 रुपये इतके राहणार आहे. डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉबच्या नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी ही कंपनी आहे, ज्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की रिक्रुटमेंट ऑफ 107 जागा आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या ज्यामध्ये जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट कॅडरमधली स्केल 1 मधली पदे ही या ठिकाणी भरली जाणार आहेत. पदाचं नाव ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, 170 टोटल जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत, तुम्ही नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम देऊ शकता. पुढे आपण बघूया यासाठी डिटेल्स मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे. त्याच्या अगोदर बघा इन्व्हॉल्वमेंट आणि बेनिफिट्स तुम्हाला कशा प्रकारचे मिळत आहे. बेसिक पे तुमचा 50925 राहणार आहे. सॅलरी स्केल 50925 ते 96765 राहणार आहे. आणि अप्रॉक्सिमेटली पर मंथ तुमची स्टार्टिंग सॅलरी ही 88,000 रुपये राहणार आहे. यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएटी, LTS, मेडिकल बेनिफिट्स या सर्व गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत. सॅलरी ही टॉप क्लास राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. पुढे आपण बघूया यासाठी पदांची वॅकन्सीची माहिती कशा प्रकारे आहे. तर बघा, द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अ लिडिंग पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ 170 ऑफिसर्स, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. यामध्ये जे जागा विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अकाउंट्सच्या टोटल 50 जागा आहेत, तर जनरलिस्टच्या टोटल 120 जागांसाठी भरती होत आहे. अशा टोटल 170 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. 170 पैकी 25 एससीला, एसटीच्या 12, ओबीसीच्या 45, ईडब्ल्यूच्या 17, तर युआरच्या 71 जागा भरल्या जातील. या व्यतिरिक्त हँडिकॅप साठी सुद्धा जागा रिझर्व आहेत, त्याही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे. तर क्वालिफिकेशन कम्प्लीट पाहिजे 1/9/2024 ला. त्यानुसार बघा, जनरलिस्ट पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक आहे. कोणत्या विषयामध्ये असेल तरी चालेल, 60% मार्क्स नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बघू शकता. जे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ते जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, SC ST हँडिकॅप तर 55% असेल, ते असणे आवश्यक आहे. थोडक्यात कोणतीही पदवी असेल, कोणत्याही विषयातील 60% ओपन OBC ला किंवा 55% SC ST हँडिकॅपला तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. स्पेशलिस्ट पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला अकाउंटची डिग्री असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता, चार्टर्ड अकाउंट, ICA किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट झालेला असाल, किंवा त्यावर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल कोणत्या डिसिप्लिन मधलं, 60% मार्क्स तर तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा MBA फायनान्स, PGDM फायनान्स, MCOM विथ मिनिमम 60% आणि 55% SC ST हँडिकॅप मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करू शकता. स्पेशलिस्ट पदांसाठी दोन्हीपैकी कोणतेही क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. पुढे बघा, एज लिमिट यासाठी काय राहणार आहे. एज 21 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे. जे कॅल्क्युलेट करायचं आहे 1/9/2024 ला, हे तुम्हाला एज जे असणार आहे मित्रांनो ते ओपनसाठी या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. यामध्ये SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन, हँडिकॅपला 10 वर्ष रिलॅक्सेशन, एक्स सर्व्हिसमॅन सर्व्हिस प्लस 5 इयर्स तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे. यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल. पुढे आपण बघा, सिलेक्शन प्रोसेस यासाठी कशा प्रकारे राहणार आहे. प्री एक्झाम जी असणार आहे मित्रांनो, त्यामध्ये तुमची 100 मार्कांची प्री एक्झाम असणार आहे. ज्यामध्ये 3 सेक्शन असणार आहेत, इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटी ऍप्टिट्यूड. याबाबतचे 100 मार्क्सची तुमची एक्झाम असणार आहे. टोटल 1 तासाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर तुमची मित्रांनो मेन एक्झामिनेशन होईल, अगेन 200 मार्कांची असणार आहे. 30 मार्कांची यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा असणार आहे. याबाबतची डिटेलमध्ये माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता. आणि त्यानंतर थर्ड फेज जी असणार आहे ती त्या ठिकाणी मित्रांनो इंटरव्ह्यू असणार आहे. यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये मिळवलेले मार्क याला 75% आणि इंटरव्ह्यूला 25% या ठिकाणी रिस्पेक्टिव्हली तुमचा वेटेज रेशियो राहणार आहे. या मार्फत तुमचं सिलेक्शन मित्रांनो होईल. डिटेलमध्ये तुम्ही अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकाल. यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स बघा. प्री एक्झामसाठी महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी इतके एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत. भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत. प्री एक्झामसाठी तुम्ही नजीकच्या एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम देऊ शकता. तर मेन एक्झाम सेंटरसाठी बघा, महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR आणि पुणे रिजन ही एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेली आहेत.
पुढे आपण बघूया यासाठी ऍप्लिकेशन फी. तर जर तुम्ही ऑल कॅन्डिडेट्समध्ये अर्थात ओपन ओबीसी असाल तर 850 रुपये फॉर्म फी तुम्हाला भरायचा आहे. तर एससी एसटी आणि हँडिकॅपला 100 रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता. यासाठी newindia.co.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. यासाठी 10 सप्टेंबर पासून 29 सप्टेंबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा भरू शकता. प्री एक्झाम जी असताना 13 ऑक्टोबरला होईल असं टेंटेटिव्हली त्यांनी सांगितलं आहे. तर मेन एक्झामिनेशन 17 नोव्हेंबरला होईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ओव्हरऑल डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे. कोणतीही पदवी 60% 55% असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.